नागपूरच्या रेल्वे स्टेशन बाहेर स्फोटके सापडली होती, तर या घटनेनंतर नागपुरात खळबळ उडाली आहे. आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बघूया यावर ते काय म्हणाले. नागपुरात हत्येच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, परंतु आज रेल्वे स्टेशन बाहेर चक्क स्फोटके आढळली यावर दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया देत म्हणाले की हे आपल्या यंत्रणेची चूक आहे का, तसंच काही नसून पोलिसांनी स्फोटक शोधली असून या प्रकाराकडे गृहखात्याचं लक्ष असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे. हुंकार सभा घेत असल्याचे कारण म्हणजे देशात व राज्यात असे अनेक प्रश्न आहेत. पेट्रोल डिझेल इतर महागाई वाढली, त्याकडे लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रकार आहे असंही ते यावेळी म्हणाले. आता असं आहे की राज्याच्या समोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि देशाच्या समोर पण अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आजकाल डिझेल पेट्रोल गॅस याचे जे भाव वाढलेले आहेत, बेरोजगारी जी वाढलेली आहे, देशाची आर्थिक स्थिती जी अडचणीत आलेली आहे, त्याच्यावरून लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे आणि विरोधी पक्षातर्फे घेतले जातात. त्यामुळे त्याला काही फार गांभीर्याने पाहायची गरज आहे असं अशातला भाग नाही, हा एक राजकारणाचा भाग आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.